पेण अर्बन बँक 2010 बुडीत निघाली आणि रायगडसह मुंबईत हाहाकार माजला. सहकार क्षेत्राला मोठा हादरा बसला होता. ठेवीदार व खातेदार आपले पैसे कधी मिळतील या आशेवर आहेत. त्यामुळे बँकेबाबत कोणीही पुढाकार घेतला की ठेवीदार व खातेदारांना आशेचा किरण दिसून येतो. पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भेट देऊन बँकेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या भेटीकडे सर्व ठेकेदारांचे लक्ष लागले असून ठेकेदारांना पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. सहकार मंत्री व त्यांच्या उपस्थितीत लवकरच बँक ठेवीदारांच्या बाबत संबंधितांची बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. अर्बन बँक संचालकांनी बँकेची जी लूट केली आहे त्याबाबत कोर्टात खटला सुरू होण्याची मागणीही लवकर करण्यात येणार आहे. 1,65,000 ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी ही बैठक झाली. महिन्यापूर्वी ही सहकार मंत्री यांच्यासोबत मंत्रालयात मीटिंग झाली होती. आनंदाची बाब म्हणजे ईडी यांनी या प्रॉपर्टीची विक्री करण्यासाठी तयारी दाखविली आहे. बँक आणि ईडीमध्ये जे वाद चालू होते ते मान्य केले आहे. ते प्रॉपर्टीवर आपला हक्क ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून तो कोर्टात मागे घ्यायला तयार आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बँकेने कोर्टात केलेला अर्ज मागे घेण्यात येईल. पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोलून कोर्टात जाऊन ईडी आपला हक्क मागे घेईल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे काही प्रॉपर्टी विकण्यासाठी काढाव्या लागणार आहेत. बँकेने रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन 5,00,000 व 1,00,000 देण्याची मागणी केली आहे. परंतु 5,00,000 देता येणार नाही असे इन्शुरन्स कंपनीने कळविले आहे. त्यामुळे 1,00,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे असे किरीट सोमय्या यांनी पेण येथील अर्बन बँकबाबत माहिती देताना सांगितले. यावेळी बैठकीस किरीट सोमय्या यांच्यासह भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, भाजपचे राजेश मपारा, मिलिंद पाटील, ललित पाटील, शांता भावे यांच्यासह खातेदार ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे मोबाईल भाग घ्या रे. यासाठी महिन्यापूर्वी मंत्रालयात आवाज नको रे. आमचे आमदार प्रशांत ठाकूर, नरेंद्र जाधव उपस्थित होते. एक आनंदाची बाब म्हणजे जे एन्फोर्समेंट डिरेक्टरेट ईडी यांनी या प्रॉपर्टीची विक्री करण्यासाठी जे बँक आणि ईडी मध्ये वादविवाद चालू होता ईडीनी आता मान्य केलं आहे की ते प्रॉपर्टीवरचा आपला हक्क ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून ते कोर्टात मागे घ्यायला तयार आहे. आज बँकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की शनिवारी या संबंधात बँकेने कोर्टात अर्ज केलेला आहे. पुढच्या आठवड्यात मी स्वतः दिल्लीला जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोलून कोर्टात जाऊन ईडी आपला हक्क मागे घेणार. त्यामुळे काही प्रॉपर्टी हे विकण्यासाठी उपलब्ध होणार. दुसरी गोष्ट, यात जे छोटे ठेवीदार आहे बँकेचं लिक्विडेशन अनुदान न करता तो 2022 पासून अमित शहा यांचा सहकार मंत्रालयाने एक सुधारणा केली की बँकेतून आर्थिक व्यवहार निर्बंध सुरू झालं की 90 दिवसात आज त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे. त्याच्यामुळे मोठ्या ठेवीदारांचं काहीही नुकसान नाही होणार. असे 189 कोटी रुपये हे पेण बँकेला एक एक्सेप्शन म्हणून ती तूट प्राप्त करून द्यावी. त्यासाठी रिझर्व्ह बँक, मोदी सरकार आणि सहकार मंत्रालयाच्या वाटाघाटी चालू आहे. त्यात यश मिळावं असं मी देवाला प्रार्थना करतोय.
ज्या प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या त्यापैकी काही प्रॉपर्टी बाहेरच्या बाहेर विकल्या जातात, भाड्याने दिले जातात, त्याची चर्चा विस्तृत झाली. या प्रॉपर्टी आहेत त्यांची यादी तयार करण्याचा निर्णय झालेला आहे. पुढच्या काही दिवसात सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा इथल्या विशेष बैठक होणार. तर एक जे 1 ते 19 कोटी प्राप्त झाले ते 1,65,000 पैकी जवळजवळ 1,60,000 गुंतवणूकदारांना त्यांचे जवळजवळ सगळे पैसे परत मिळू शकतात. उरलेले जे 100 कोटी रुपये प्रॉपर्टी जे ताब्यात आहे ते विकून जे 1,00,000 गुंतवणूकदारांसाठी त्यांना 1,00,000 तर मिळेलच असा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि गेली अनेक वर्ष हा जो खटला तिथला तिथे स्थगित आहे, शिशिर धारकर आणि बाकी लोकांनी जे लूटमार केली आहे तर तो खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे.